चार जण आहे, घर नाही, घर हाल आहे, काही नाही, सामान नाही, काही मजुरी नाही, व्यवसाय नाही, काही व्यवसाय नाही आहे, हात मजुरी करा, दिवसभराने हे का नाही खाव, काही दुसरा धंदा काही नाही आहे, ते भेटले तर खायचे नाही तर झोपायचे उपाशी तसेच. ह्या समुदायामध्ये 50 कुटुंब राहते. गेली 30 वर्षापासून रिसोड शहरामध्ये त्यांचं वास्तव्य आहे, परंतु या दुर्लक्षित समाजाकडे शासनाचं अजिबात लक्ष नाही. केवढ्याला विकता हे नाटणं? ₹10. लाकडाच्या वस्तू बनविणे हा त्यांचा व्यवसाय. त्यापासून वेलणी बनवणे, खाटा बनवणे, रया बनवणे अशा अनेक वस्तू बनवून ते विकतात. 50 ते 100 रुपये मजुरी मिळते, त्यावर ते घर कसे बांधणार? काही महिला भांडी घासण्यासाठी जातात, काही महिला वस्तू विकण्यासाठी जातात. सुनीताबाई हिला 2 मुलं झाले, जुळे मुलं झाले, परंतु तिला घराचं छत नाही. पोतडीचं घर असताना त्या मुलांना मच्छर चावतात, ऊन लागतंय, वादळ वारा पाऊस अशा अवस्थेत ही महिला इथं जीवन जगत आहे. एकदा तर आमच्या घरात पाणी सरलं होतं इतकं टोंगळे. आम्ही लोकांना सांगितलं बा आमची अशी अशी समस्या, हो पाव म्हण, उद्या पाव म्हण, दिवस निघला डबल पाणी घुसलं, कोणी पाहायला येत नाही की बा तुम्ही नाली तरी फुडून काढून देऊ. आम्ही घर कुठून बांधून देणार आहे? नाली काढून देत नाही लवकर तर मग घर देईल काही? तर वारंवार त्यांनी कलेक्टर, मुख्य अधिकारी यांना निवेदन दिले की आम्हाला घर पाहिजे, परंतु त्याकडे त्यांनी लक्ष दिलं नाही. त्यांना शासनाने शौचालय दिलं परंतु घर दिलं नाही. कागद बनवून दिले याचे आपलं राशन कार्ड काही नाही, याचे आम्हाला 2-3 वर्ष झालं काही नाही भेटला, फक्त दिलं नावाचं दिलं फक्त. त्याला राशन नाही खाय पण संडास आहे हागा. राहायला घर नाही पण संड हागायला संडास. एकीकडे आपण गवगवा करतो, ह्या देश डिजिटल इंडिया झाला पाहिजे म्हणून खासदार आमदार मंत्री वारंवार सांगतात, परंतु ह्या सिकलकरी समाजाला याचा कुठलाही लाभ मिळत नाही. सिकलकरी समुदायाला मूलभूत गरजा मिळाव्यात, त्यांना पंतप्रधान आवास योजनेतून घरकुल मिळावं, यासाठी वाशिम कलेक्टरला फोन करा. राहुल द्विवेदी साहेबांचा नंबर आहे 0725234301. मी रोहिणी खंडारे रिसोडमधून, वाशिम इंडिया अनहट साठी.